तर मी पाण्याजवळ आलो आहे, बघा पाणी आहे खाली. नॉर्मल पाणी आहे गिरीश, पाणी जास्त थंड नाही. अच्छा, फ्लोईंग पाणी म्हणून जास्त थंड नाही आहे. पाणी जास्त थंड नाही आहे. संध्याकाळी टायमाला टेम्परेचर डाऊन होईल तेव्हा पाणी थंड होईल मे बी. मित्रांनो, तुम्ही गंगा नदी बघितली असेल आणि आता आपण चाललो आहे बोटीमध्ये. बोटीमध्ये आपण राऊंड मारणार आहोत गंगा नदीचा. एक बोट पण येते आहे किनाऱ्यावर तिकडे. माझ्या मागे बघत असाल तुम्ही बोटी, बघा धक्क्यावर लागत आहेत. लोकं पण जमलेत बघा बोटीमधून जायला. बाईक्स पण जातात, सायकली घेऊन काही लोक आहेत. आणि आता आम्ही पण त्या बोटीमध्ये जाणार आहोत. बघा जी समोरची बोट येते मोठी, त्यामध्ये आपण बसणार आहोत. मानले मित्र, बोटीमध्ये बसलो आहे बघा. सगळे बसले माझे मित्र. बघा बाईक पण लोड केली आहे, सायकल आलेली आहे आतमध्ये आणि अजून पण लोक येत आहेत गाडीमध्ये, गाड्या घेऊन येत आहेत. बघा मी एकदम टोकाला बसलो आहे. बोट आहे छोटीशीच, म्हणजे एक अगदी छोटीशी नाही आहे. बोट हलते मला भीती वाटते, तरी पण बाईक्स बघा कशा लावत आहेत टेक्निकने. एकदम तीन बाईक्स लोड झाल्यात आणि माणसं. किती एन्जॉय करतात माझे. हलते बोट बाबा. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. बोटीच्या टोकावर बसलोय मी. बोट हलते अशी अशी अशी. लहान मुलं पण आहेत बोटीमध्ये. चप्पू बघा बाई, साईड सको थोडा आपत गर्दीवर आहे. चलो गंगा स्नान करण्याच्या हिशोबाने मी आलो होतो इकडे, पण आता बोटी सवारी पण करून घेतोय. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे माझा. बोट बघा सुरू झालेली आहे. आजो आहे हाच बोट हे करणार आहे. माझ्या बाजूलाच आहे बघा एक्झॅक्ट. ओहो हो, एक नंबर, खूप मस्त. बघा मित्रांनो, आता आपण गंगा नदीच्या मधोमध आलेलो आहोत. बोट मधोमध आलेली आहे बरोबर आहे. बघा तो किनारा समोरचा आणि हा माझ्या मागचा किनारा. खूप सुंदर आणि खूप मस्त वाटतंय. गंगा नदीचा एंड तुम्हाला दिसणारच नाही, लांब लांब पर्यंत धुका आहे भरपूर. यावर पण बघा सेंटर लावलोय आपण आता एकदम. आणि हे सगळं पाणी म्हणजे वाहतं पाणी आणि किती स्वच्छ पाणी आहे बघा. खूप सुंदर. बघा आला समोर किनारा आलाय. आता हे लोक उतरतील आणि याच बोटीने आम्ही रिटर्न जाणार आहे परत.
हे बघा मित्रांनो, त्या किनाऱ्यावरून आपण या किनाऱ्यावर आलेलो आहेत आणि आता ही लोक उतरतील इकडे, म्हणजे क्रॉसिंगसाठी बोटो आपल्याला तुम्हाला बोललो मागाशी मी. पाणी त्या किनाऱ्यापासून या किनाऱ्यावर आपण आलेलो आहे. बोट आता लागेल तर बघा लावतं ते. तुम्ही बोट बघा खाली होते इकडे, बाईक्स वगैरे काढतात बाहेर. आणि आपण बघा त्या किनाऱ्याला होतो मागे, या किनाऱ्या इकडे या बाजूला, इकडनं आपण इकडे क्रॉस केलेलं आहे. फायनली बोट खाली झालेली आहे बघा, सगळे उतरले पॅसेंजर्स आणि आता आपण जाणार आहोत परत त्या टोकाला. आता बोट आमच्या हवाले आहे सगळी, कोणच नाही बघा.